नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांचा राष्ट्रवादीला रामराम। नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते भोकरचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्याची घोषणा केली असून आगामी विधानसभा निवडणूक ही भोकर मतदारसंघातून लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे। नांदेडमध्ये सोमवारी गोरठेकर यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीत आगामी कार्यकाळातील निर्णयाबाबत प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली। यावेळी बहुतांश कार्यकर्त्यांनी गोरठेकर जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असल्याचे स्पष्ट केले असून पक्ष सोडचिठ्ठीबद्दल खुद बापूसाहेब गोरठेकर काय म्हणाले ते स्वतः त्यांच्या तोंडून जाणून घेऊया। महावाईस न्यूज साठी विठ्ठल पाटील मुखेड नांदेड। त्या मतदारसंघाचे मनन लागले होते की आम्हाला सोडून इकडे जातात हे जे गोल होते मतदारसंघ लोकांनी हेच ठरवले कुठून का उभाटांना आम्हाला आमदार पक्षाची भूमिका काय मग आता तुमची कुठल्या पक्षामधून हे करणार आता जे पक्ष आम्हाला देईल त्याच्यात जाणार आता तू कुठं आम्ही प्राथमिक मध्ये आल्या राष्ट्रवादी आपण सोडली तुमच्यासोबत किती अन्य लोकांनी पण राष्ट्रवादी सोडली आपल्या सरकार कोण कोण सोडतील त्यांना आम्ही आव्हान केलंय की आमच्या बरोबर यायचं की नाही म्हणून सगळे सांगायले तर आम्ही तुमच्या बरोबर कुठल्या पक्षाचं तुमची प्राथमिक ठरलेला नाही अजून निश्चित झालेला नाही कार्यकर्त्यांचा काय आग्रह आहे तुमच्याकडं की कोणत्याही पक्षामध्ये जा पण आमदार हो कुठला पक्ष असा तुम्हाला योग्य वाटतो सध्याच्या राजकारणात योग्य कुठलाही वाटला जोपर्यंत आम्हाला बोलणार नाही पक्ष तोपर्यंत आम्ही काय सांगू चिखलीकरांनी तुम्हाला काही आश्वासन दिले का नाही कार्यकर्ते नारेबाजी केली जय श्रीरामजी अहो ते तर आपल्या घरातच आहे श्रीराम आणावं लागते त्यांना कार्यकर्ताच आग्रह की तुम्ही भाजपमध्ये जाणार भाजपमध्ये जाऊन चालले साहेब स्पष्ट सांगा अशी भूमिका तुम्ही नेमकी काय घेतलेली आज मेळावा घेतलेला ते स्पष्ट आज मी काही सांगू शकत नाही एवढंच की माणसाचं काय म्हणणार होते आमचे माणसं त्याचं मनोगत मी ऐकलंय त्यांनी सांगितलं बाबा कुठेही जा कोणत्याही पक्षात जा आम्ही तुमच्या बरोबर राहतो मतदारसंघ कोणता अंतिम त्याला ते सांगितलंय ना त्यांना मतदारसंघ कोणताही नाही आज पक्षानं देईल तिथं निवडून जायचं अशोक चव्हाणांच्या विरोधात तुमची इच्छा आहे का अरे अशोकराव नाही कोणाची आहे महाराष्ट्रातली पण राष्ट्रवादी का सोडताय तुम्ही काय कारण राष्ट्रवादी का सोडताय काय कारण आहे राष्ट्रवादीमध्ये राहू केतू आलं की आमच्या जिल्ह्यामध्ये कोण आहेत ते राहू केतू आम्ही काही काम न करता आमचे जे टिकून ठेवली आतापर्यंत सत्ता राष्ट्रवादीची ती आमच्यामुळंच राहील आणि ते काही उमेदवार नसताना माझ्या घरचं लेकरू घ्या त्याला जिल्हा परिषद उपाध्यक्ष करा लेकरू उभा टाकायला तयार नाही वरून कोण त्याला तिकीट द्या म्हणून वजन बकरी मागे दुसरे जे आमदार आहेत किनवट ते तर बाबू इकडे आलेच नाहीत कोण्या देशामध्ये पक्ष प्रवेश कधी आहे त्यांचे मनावर कोणाचे कोण हे होते ते बोलणं झाल्यानंतर सांगू अजून भाजपकडून भाजपकडून अजून ऑफर वगैरे नाही आली का नाही सध्या म्हणजे राष्ट्रवादी सोडली अमिता चव्हाणांनी आपल्यावर आरोप केला की उमेदवार त्यांच्यामुळे त्यांचा उमेदवार पडला म्हणून कोण मग आम्ही तर ताईला माहीत नाही दोनदा मला त्यांनीच पडलं दोन वेळेस पडलो ते त्यांच्यामुळं पडलो पण मी कधी म्हणलं नाही की बाबा त्यांच्यामुळं मी पडलो म्हणून कारण माझी ताकद होती मी अजूनही लोकांच्या समोर जाईल